नव्हतो की एवढा मोठा कॅम्पस, आणि आता सांगितल्याप्रमाणे 1978 9 विद्यार्थ्यांपासून सुरुवात केली, जो वटवृक्ष आज या ठिकाणी तयार झालेला आहे. आणि गुरुग्रंथ साहिब मधला पहिला श्लोक, त्यानं प्रार्थना सुरू झाली, या कुंदेंद तुषार हार धवला या श्वेत वस्त्रावृता या वीणावर दंड मंडित करणार करा या श्वेत पद्मासना. माता सरस्वतीचं पूजन, पुण्य पवित्र वातावरण, आणि ते या विद्यार्थ्यांना पुढची दिशा, त्यांच्या आयुष्याचा ब्लूप्रिंट करण्यासाठी शुभेच्छा. निश्चितपणे फाउंडेशनचं, दिव्य मराठीचं मी मनापासून अभिनंदन करतो. कारण मलाही आठवतं की मी 10वी 12वीत होतो, त्यामुळे मला 10वीला मी गावात होतो आणि गावातून मला शिराळ्याला तालुक्याच्या ठिकाणी हायस्कूलच्या शिक्षणासाठी पाठवलं. आणि 10वी हा माझ्या आयुष्यातला खूप महत्वाचा टर्निंग पॉईंट आहे. कारण मी अपडाऊन करायचो 18 किलोमीटर बसनं, आणि माझा खूप वेळ जायचा, आणि माझे शिक्षक आहेत त्यांनी मला पेईंग गेस्ट म्हणून घरात ठेवलं, आणि तो माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट. कारण ते 3 वाजता उठायचे आणि मला सुद्धा 3 वाजता त्यांनी थंड पाण्याच्या नळाखाली बसून अभ्यासाला बसवायची सुरुवात केली. आणि तो ब्रह्ममुहूर्तावर 3 ते 8 वाजेपर्यंत 5 तास, म्हणजे पूर्वी मला 70-75% मार्क मिळायचे, पण त्या ब्रह्ममुहूर्तावर केलेल्या अभ्यासामुळं मला 10वीला 88% मार्क मिळाले. मी तालुक्यात पहिला होतो. ही पहिली स्टेप होती, पहिला आत्मविश्वास, ट्रस्ट युअर सेल्फ, स्वतःवरती प्रचंड विश्वास असला पाहिजे. नकारात्मक गोष्टीपासून दूर राहिलं पाहिजे. अपयशाला घाबरायचं नाहीये आणि हार्डवर्कला पर्याय नाही. आणि सगळं कशासाठी करायचं, तर समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो या भूमिकेतनं, मग त्या दिशेला, त्या प्रवासाला खूप मजा येते. आयुष्य काय कॅनव्हास आहे, खूप मोठा कॅनव्हास आहे, तो कसा रंगवायचा ते आपल्या हातामध्ये आहे. आत्ताच जर मोबाईलमध्ये आपण बिझी झालो आणि आयुष्याला वेगळं वळण, कारण चांगले 4 हार्मोन्स असतात, एन्डॉर्फिन, डोपामाइन, सिरोटोनिन आणि ऑक्सिटॉसिन, आणि वाईट कॉर्टिसोल असतं, जे प्रत्येक गोष्टीचं विष बनवत असतं. आणि हे मोबाईल आपल्याकडे आता विष बनवायला लागलाय. नवीन जनरेशन पालक आणि विद्यार्थी आहे, तर प्रत्येक विद्यार्थी आज नीटचा टॉपर आहे तो म्हणून मी 2 वर्ष मोबाईलपासून दूर राहिलो, टीव्हीपासून दूर राहिलो. त्यामुळे हे डिस्ट्रॅक्शन, आकर्षण, अमिष. स्वामी विवेकानंदांनी तरुण कसा असावं असं सांगितलंय, ज्याच्या देहामध्ये शक्ती आहे, ज्याच्या बुद्धीमध्ये तेज आहे, मनामध्ये उत्साह आहे, विवेक आहे, ज्याच्या मनगटामध्ये बळ आहे, जो सिंहासारखा निर्भय आहे, ज्याचं चारित्र्य शुद्ध आहे, ज्या देशावर प्रेम आहे, आई वडिलांवर श्रद्धा आहे, असा आदर्श युवक असला पाहिजे. आणि त्यांनी सांगितलं, अराइज अवेक अँड स्टॉप नॉट टिल द गोल इज रिच. उठ, जागा हो, आणि जोपर्यंत ते ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत मार्गक्रमण करत राहा. इफ यू रेस्ट वी रस्ट. आपण आराम करायला लागलो की गंज चढायला सुरुवात होतो. म्हणून ते सांगतात, टेक वन आयडिया, मेक दॅट वन आयडिया युअर लाईफ, थिंक ऑफ इट, ड्रीम ऑफ इट, वर्क ऑन दॅट आयडिया, दॅट इज द वे टू सक्सेस. आणि आपल्याला प्रभू रामचंद्र आणि हनुमानाची गोष्ट माहीत असेल की हनुमानांना ती अंगठी सीता मैयाला द्यायला दिलेली होती, आणि ती अंगठी 800 मैल घेऊन श्रीलंकेला जायचं होतं. म्हणून त्यांनी उड्डाण घेतलं आणि उड्डाणात त्यांना 3 अडथळे आणले त्यांच्या प्रवासामध्ये. पहिला होता मैनक पर्वत. मैनक पर्वत म्हणजे जिथं सगळ्या 5-स्टार सुविधा होत्या, म्हणजे तिथं यक्ष होते, गंधर्व होते, अप्सरा होत्या, खायला भरपूर काही गोष्टी होत्या. म्हणजे या आमच्याकडे थोडा आराम करून हनुमानजी पुढे जा. पण हनुमानजी तिथं थांबले नाही. द उडसा लव ही झार खॅन जी माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. ही हिरो ही वनराई एवढी सुंदर आहे, माझा इथनं पाय निघत नाहीये, परंतु मी कुणाला तरी शब्द दिलाय तिकडे मला जायचं आहे, म्हणून ते थांबले नाही. पुढचा अडथळा होता सुरसा नावाची सर्पमाता. ही राक्षसासारखी सर्पमाता, तिनं जबडा आ करून थांबलेली होती. त्याला हनुमानानं म्हटली, तुला आता मी खाऊन टाकणार, तुला जबड्यात यावंच लागेल. त्याला हनुमान म्हटले की मी अंगठी देऊन परत येतो, मला खाऊन टाक, काही प्रॉब्लेम नाहीये. नाही नाही, तुला जबड्यात यावं लागेल. आपल्याला माहितीये की हनुमान छोट्याचे मोठे 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 व्हायचे, त्यांची शेपूट लांब व्हायचे, आपण पाहिलेलं सिनेमामध्ये, टीव्ही सिरियल्स मध्ये. त्यामुळे ते मोठे 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 खूप मोठे झाले, तिला पण खूप मोठा 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 जबडा पसरवा लागला, आणि अचानक ते छोटे झाले, मायक्रो साईजचे, पटकन तिच्या जबड्यात झाले गेले आणि बाहेर आले. आणि मग तिला प्रसन्न झाल्यामुळे ती पुढे जाऊ शकली. याचा अर्थ आयुष्यात कधी मोठं व्हायचं आणि कधी छोटं व्हायचं हे कळलं पाहिजे. कधी मरकटी, कधी कठोर व्हायचं, कधी मृदू व्हायचं हे कळलं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण आई वडिलांचं मन दुखावतो,
आपण मित्रांना नाराज करतो. आयुष्यातल्या प्रायोरिटीज म्हणजे आयुष्याची डिसिप्लिन आहे ती ठरवण्याचा हा काळ आहे. आणि पुढं एक राक्षसी नव्हती जी असूयेचं प्रतीक होती, सिनिका नावाची, तिला त्यांनी कांदा फोडतात होते एका भुकीत फोडलं, पुढे निघून गेले. असूया ही आपलं पाय ओढत असते. म्हणजे एक खूप छान ओम सहना भवतु सहनो भुनक्तु सह विर्यम करवावे तेजस्विना वदितमस्तु मा विद्विषावहे असं एक आपण प्रार्थना म्हणत असतो की मे गॉड ऍक्सेप्ट अस बोथ टुगेदर, मे गॉड प्रोटेक्ट अस बोथ टुगेदर, मे माय लर्निंग बी एव्हर फ्रेश अँड लास्ट इज लेट अस नॉट हेट इच अदर. आम्ही एकमेकांचा द्वेष तिरस्कार असूया ही करायची नाही. आपली जी फिलॉसॉफी आहे, मी आता निवृत्तीनाथांची पालखी इथनं चालली पंढरपूरला, पूर्ण वारा पाऊस कशाची काळजी न करता सगळे वारकरी इथनं 25,000 जाणार पंढरपूरपर्यंत चालत. त्यांच्या पाठीमागे जी फिलॉसॉफी आहे, दुरितांचे तिमिर जाव विश्वस बदर्म सूर्ये पाहो जोजे वांचिल तोते लाहो प्राणी जात घडांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्पर पडो परो पडो मैत्र शिवांचे. म्हणजे दुरितांचा म्हणजे अंधारातनं प्रकाशाकडे जायचं आहे, सत्सत विवेक बुद्धीचा सूर्य पाहायचा आहे, खळांची व्यंकटी दुष्ट लोक नष्ट व्हायला नकोत, दुष्टांची प्रवृत्ती नष्ट झाली पाहिजे, तो दुष्टपणा नष्ट झाला पाहिजे. स्वतःसाठी ज्ञानेश्वर माऊलींनी काहीच मागितलं नाही, त्यांनी मागितलं ते सगळं सगळ्या विश्वाचं कल्याण होत आहे, प्राणी मात्रांचं वृक्षांचं मुलीचं. त्यामुळे फिलॉसॉफी आयुष्याची एक जडणघडण जी 10th सिख धर्मगुरु काय व्हॅलर काय पराक्रम काय शौर्य, गुरु गोविंद सिंहांचं आयुष्य म्हणजे धगधगता प्रवास, तसं आयुष्य असावं. त्या आयुष्याला मुश्किले जरूर है मगर ठहरा नहीं हूं मैं, मंजिल से कह जरा कह दो अभी पहुंचा नहीं हूं मैं, कदमों को न बांध पाएगी मुसीबतों की जंजीरें, रास्तों से जरा कह दो अभी फटका नहीं हूं मैं, कबर का बांध टूट जाएगा तो फना के लिए रख दूंगा, दुश्मन से जरा कह दो अभी कर्जा नहीं हूं मैं. आयुष्य आयुष्य धगधगत असलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आहे. कुणाला शिवाजी मानावं असं कुठं मी वाचलं होतं की जो 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव येसाजी, जो 2000 शत्रूशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी, जो हात तुटला तरी शत्रूशी लढत राहतो त्याचं नाव तानाजी, जो 18 तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला घेऊन येतो त्याचं नाव नेताजी, जो शत्रूच्या छावणीत एकटा घुसतो आणि शत्रूच्या छावणीचा कळस कापून आणतो त्याचं नाव धनाजी, जो धाण्या वादाला एकटा सामोरे जाऊन त्याला उभा फाडतो त्याचं नाव संभाजी, आणि या सगळ्यांना एकत्र घेतो आणि स्वराज्याचं नंदनवन घडवतो तो छत्रपती शिवाजी. त्या छत्रपती शिवाजीचा असलं पाहिजे. त्यात संघर्ष खूप महत्वाचा आहे. मी माझं उदाहरण सांगितलं की मी एका वेळेला 3 परीक्षा पास झालो. मी सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर आणि डेप्युटी कलेक्टर MPSC सिलेक्ट झालो होतो आणि UPSC IPS 1996. पण ते 96 वर्ष माझ्या आयुष्यात अचानक आलं नव्हतं, आरामात आलं नव्हतं, त्याच्या पाठीमागचा प्रवास होता. मी आज 46 वर्षाचा आहे पण 46 किलोमीटर धावू शकतो, पण माझे मी मसल्स टेंडन्स लिगामेंट जॉईंट्स त्यासाठी तयार करण्यासाठी परिश्रम घेतलेले आहेत. हार्डवर्कला कुठला ऑप्शन नाही आहे. मी ज्या वेळेला एक पत्र्याची पेटी घेऊन ट्रकात बसून मुंबईला गेलो होतो माझ्या गावाकडनं, फक्त त्या ट्रकात 2 माझे टीशर्ट आणि जीन्सच्या पॅन्ट होते, शेतकऱ्याचा मुलगा होता, माझ्या काही पैसे नसायचे, कशा तरी आई वडिलांनी अर्धा एकर जमीन विकून मला शिकवण्यासाठी पैसे जमा केले. पण ज्यावेळेला तिथं गेलो त्यावेळेला फ्रस्ट्रेशन, राहायची जागा नाहीये. मग तिथं आमदार निवासात पेटी टाकली, मग तिथनं राहायची जागा शोधायची कुठं, तर तिथं ISIPSच्या बॉर्डर्स आहेत, यशोधन सुनीती सुरुची, तिथले सुटापुटातले ISIPS अधिकारी उतरायचे. मग तिथं आम्ही संध्याकाळी कुणीतरी सांगितलं की त्यांच्यासाठी असणारे सर्वंट क्वार्टर्स आहेत, त्या सर्वंट क्वार्टर मध्ये जागा मिळेल. तिथेही जागा मिळाली नाही. ते ज्यावेळेला अधिकारी राहत नसतो त्यावेळेला लाईट कट केलेली असते, त्यामुळे तिथं मुंबईच्या गर्मीत झोपूच शकत नाही. तिथनं ज्यावेळेला संध्याकाळी कधी फिरायला निघायचो त्यावेळेला ताजमहल हॉटेल ओबेरा हॉटेल तिथनं आमदार निवास फुलाकडं होतं, तिथनं आम्हाला जवळ दिसायचे की ताजमध्ये अशी वर्दळ 5-star लाईफस्टाईल. कधी तिथं स्वप्नही पाहिलं नाही की आपल्याला चहा प्यायला मिळेल, कारण 25 रुपयाला त्यावेळेला चहा यायचा आणि आम्हाला राईस प्लेट 11 रुपयाची परवडायची, त्यामुळे चहा आपण 25 रुपयाचा पिऊ शकतो हे कधी विचार पण केला नव्हता. तिथं समोर एक मेट्रो नावाचं थिएटर आहे, तिथं मला आठवत आहे कभी हा कभी ना नावाचा शाहरुखचा सिनेमा रिलीज झालेला होता आणि तो शाहरुख खानला बघायला आम्ही 2 तास बाउन्सरच्या शिवाखात वाट पाहत बसलेलो होतो. काय शाहरुख दिसला की नाही मला आठवत नाही, त्याचे पाठीमागचे केस फक्त मला दिसले होते. तिथं क्लब आहेत की ज्याच्यात CCI बॉम्बे जिमखाना हायफाय लोकांची ती पार्ट्या चालायच्या, त्यांची मुलं स्क्वॅश टेनिस खेळताना दिसायची. पण खेड्यातले म्हणजे मनात एक भाव होता,
अभ्यास करायची जिद्द होती. रात्री संध्याकाळी कधीतरी फ्रस्ट्रेशन यायचं, डिप्रेशन यायचं, हे तर प्रत्येकाच्या आयुष्यात, हे वर खाली आयुष्य, हे जर ईसीजी स्ट्रेट आला तर आपण मेलेलो असतो, ईसीजी खालीवरच पाहिजे ना, तरच त्या आयुष्यात मजा आहे. त्यामुळे फ्रस्ट्रेशन यायचं, समुद्र किनाऱ्यावर जाऊन ओढरडत बसायचो, वाटायचं आई वडील काय करतील आपण नापास झालो. कारण 12वीला इंजिनिअरिंगचा ऍडमिशन सोडून आर्ट्सला गेलेलो होतो, वेळेपणा होता. इंजिनिअरिंग करून पण आयएएस करता येतं हे माहीत नव्हतं फारसं. मग हे आयएएस करण्यासाठी एवढा मूर्खपणाचा निर्णय आपण घेतला, इंजिनिअरिंग झालं असतो तर कुठे नोकरी मिळाली असती, काय करायचं, डोळ्यात नाश्रू यायचे. पण सुरेश भटांच्या कवितेच्या त्या ओळ्यात ना, विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मजला अजून अशी गंथ नाही, माझी झोपडी जाळण्याचे झालेत का एक कावे, जळेल झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही, येतील वादळे खेटेल तुफान, तरी वाट चालतो मी, अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही, जिद्दीनं पेकाट मोडे तोपर्यंत आणि बुडाला फोड येतोपर्यंत. 2 वर्ष अभ्यास केला, 95-96 साली एका वेळेला 3 पदावरती निवड झाली. 12 परीक्षा मुंबई पोस्टिंग झाली, त्यावेळेला ज्या सर्वंट क्वार्टर्स मध्ये, त्या बिल्डिंग्स मध्ये सर्वंट क्वार्टर्स शोधत होतो, तिथे शासनानं आलिशान 4 बेडरूमचा 2200 स्क्वेअर फीटचा आलिशान फ्लॅट मरीन ड्राईव्हवर राहायला दिला. ज्या सिनेमाच्या हिरोंना बघायला तडफडत होतो, मी पश्चिम मुंबईचा ऍडिशनल पोलीस कमिशनर झालो, तेच फिल्म स्टार माझे अपॉइंटमेंट 2-2 दिवस मागून भेटायला यायला लागले. साऊथ मुंबईचा डीसीपी असताना तेच क्लबवाले माझ्या मॅनेजमेंटचे लोक येऊन साहेब आमच्या क्लबची ऑनररी मेंबरशिप घ्या म्हणून सांगायला यायला लागले. आणि ज्या ताजमध्ये कधी चहा प्यायचे स्वप्न पाहिलं नाही, 26/11 रात्री त्या ताजमध्येच मी आणि माझ्या सहकार्यांची सगळ्यात जास्त वाट पाहिली गेली. आणि तिथं पोहोचल्यानंतर अतिरेक्यांशी 2 हात यशस्वीपणे केले, राष्ट्रपतींचा शौर्य पदक पण मिळालं. ह्या मी मटेरियल गेनसाठी गोष्टी सांगत नाही, तो तिथून इथपर्यंतचा प्रवास आहे ना, तो प्रवास रंगतदार आहे. हा ही शाबाशकीची थाप आहे. कुसुमाग्रजांचं गाव आहे, त्यामुळे कवितेतल्या ओळी आहेत ना, ओळखलत का सर मला पावसात आलो कोणी, कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी, क्षणभर बसल्यानंतर हसला, बोललावरती पाहुणी, गंगामाई पाहुणी आली, गेली घंट्यात राहुणी, माहेरवाशी पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी पाच बायको मात्र वाचली, भिंत खचली, चूल विजली, होते नव्हते गेले आठवणीला, डोळ्यामध्ये पाणी मात्र राहिले, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नकोत सर मला, जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही का ना, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ मला. हे प्लेन लाईफ मध्ये मजा नसते, ते स्ट्रगलचं जीवन जे आहे ना, त्या जीवनाचा अर्थ आहे, तो ब्लूप्रिंट आहे आयुष्याचा, तो घडवताना आय एम समबडी, माझ्या अस्तित्वाला, माझ्या जगण्याला, माझ्या असं असण्याला, माझ्या बोलण्याला काहीतरी महत्व आहे, हे त्या आयुष्यात महत्वाचं. इफ आय कांट फ्लाय आय विल रन, इफ आय कांट रन आय विल वॉक, इफ आय कांट वॉक आय विल स्ट्रॉल, मी घसरत घसरत घासत क्राउलिंग करत जाईल, पण त्या दिशेनं वाटचाल करेल जी प्रगतीची आहे, जी होकारात्मकतेची आहे, जी ऑप्टिमिझमची आहे. त्यामुळे मला हायवे नाही होत आला तर मी एक छोटासा रस्ता होईल, ट्रेल होईल, एक सूर्य नाही होत आलं तर मी एक काजवा होईल, पण माझी प्रगतीच्या दिशेनं वाटचाल राहील. त्यामुळं ही जिद्द जी आहे, इच्छाशक्ती आहे, ते आयुष्यात या मॅडमनी सांगितलं, मोर इज स्वेच ड्युरिंग पीस टाईम, लेस यू ब्लीड ड्युरिंग वॉर टाईम. शांततेच्या काळात जास्त घाम गाळला, शस्त्रांना धार लावली, तर पुढे येणारी चॅलेंजेस खूप मोठी आहेत. आणि हे तुमचं वय जे आहे 14-18 टीन एज, विशेषतः मुली आहेत, खूप व्हल्नरेबल एज आहे. या वयामध्ये आपला जो मेंदूचा पुढचा प्री फ्रॉन्टल कॉर्टेक्स, मेंदूचा पुढचा भाग आहे, तो विकसित होत असतो, एक ग्रे एरिया तयार होत असतात, आपल्याला कळत नाही चांगलं काय वाईट आहे. आपण आई वडिलांनी सांगितलं की खूप राग येतो त्यांचा, शिक्षकांनी सांगितलं तर काय बोलतायत. या पिरियडमध्ये अमेरिकेत सर्वे झाले की 20,000 तास टीव्ही पाहतात मुलं हायस्कूलचं शिक्षण पूर्ण होईल, आणि इंटरनेट आणि टीव्हीवरती 20,000 तासात ते 15,000 मर्डर पाहतात, 12,000 रेप पाहतात, आणि 1,00,000 अप्रॉक्सिमेटली पोर्नोग्राफी क्लिप पाहतात. त्यामुळे तिथं कसले प्रश्न आहेत आपण पाहतो, म्हणजे वेपन्सनी फायरिंग करतात, मारतात, शाळेमध्ये फायरिंग होताना दिसतं, चाकूसुऱ्यांचा वापर दिसतो, गर्भपाताचे प्रश्न आहेत, एड्सचे प्रश्न आहेत, अबॉर्शनचे प्रश्न आहेत, अनेक प्रश्न आहेत जे गंभीर स्वरूपाचे आहेत. आपल्याकडेही गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रामध्ये 7,520 रेपच्या केसेस दाखल झाल्या,
तर 14 ते 18 वयोगटातल्या मुलींची विक्टिमची संख्या जी आहे ती 2230 म्हणजे 30% आहे. तर तुम्ही 10वी 12वी हे क्रुशल वय आहे आपल्याला फसवणारी. आपले नेटवरती आपण इंस्टाग्रामवरती आपण फेसबुकवरती आपण स्नॅपचॅटवरती कुणाशी बोलतोय त्या व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये राक्षस प्रेडेटर कुठं लपून बसलेला आहे त्याच्यापासून सावध राहण्याची आवश्यकता आहे. यश हे निश्चित महत्वाचं असतं पण यशाचे टप्पे असतात छोटे.